ते सगळे ती राव चर्चा फार लोक इच्छुक आहेत, तेव्हा असं काही इंटरव्ह्यू घ्यायचा म्हणून तो आता मुलाखती झाल्यात, दीक्षा घेऊन गेलेत, तुमचं बोलतो घरी कोण हे महत्वाचं आहे. मी आता मला वाटतं जरंगे पडणार, माझी सूचना आहे या निमित्तानं की आता आपण आंदोलन थांबवा आणि सगळे म्हणून 10% आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करा. सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली असा आरोप विजय वडेट्टीवर केलेला आहे. मला वाटत नाही आता काय की सगळे राजकीय आरोप चाललेले आहेत. 10% आरक्षण आपण दिलेलं आहे, विधानसभेने आता मान्य केलेलं आहे दोन्ही एक मताने. म्हणजे मग जर विजय वडेट्टीवर असं वाटत असेल तर विरोधी पक्ष नेते होते ते म्हणजे सभागृहात सांगायला पाहिजे होतं ना. तिथं तर म्हणले एक मतं ठराव करा. आता अशी कोणती उपरोधिकरणं सुचली असं आहे की तुम्ही आता या मराठा समाजाच्या प्रश्नाचं राजकारण बंद केलं पाहिजे. लोकांनी जे आरक्षण मिळालं हे योग्य आहे, ते फक्त उद्या आता मान्य सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकलं पाहिजे. ही सगळ्यांनी अतिशय जबाबदारीचं भान ठेवून आता काम करण्याची आवश्यकता आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यामध्ये अतिशय बारकाईनं सगळ्या विषयात समजून घेतलेला होता. विशेष करून आमचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा या सगळ्या कायद्याच्या चाकोरीत उलट ते मुख्यमंत्री असताना आपण हा काय विसर्ग पडतो लोकांना. माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना माननीय उच्च न्यायालयात आपलं आरक्षण टिकलं आणि ते मुख्य आमचं सरकार न्यायालयात आपलं आरक्षण टिकलं आणि ते मुख्य आमचं सरकार असेपर्यंत आणि ते मुख्यमंत्री असेपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा आपलं आरक्षण टिकलं होतं. 2.5 वर्षांमध्ये जे घरातून कारभार करत होते त्यांना महाराष्ट्र समजला नाही. फेसबुकवर राज्य चालत नाही, फेसबुकवर राज्याच्या लोकांच्या भावनेचा तुम्हाला भावना कळणार नाही. पण दुर्दैवानं महाराष्ट्राने भोगलं 2.5 वर्ष, त्याचा परिणाम आहे. मला वाटतं आता आरक्षण दिलं आपण आणि ते 100% टिकेल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर झाली, महाराष्ट्राचे काही नाव नाही. आता काय तो केंद्रीय निवडणूक समितीचा अधिकार आहे, भाष्य करणं उचित नाही. मतदारसंघासाठी सगळ्यांची राव चर्चा फार लोक इच्छुक आहेत, तेव्हा असं काही इंटरव्ह्यू घ्यायचा म्हणून तो आता मुलाखती झाल्यात, दीक्षा घेऊन गेलेत, अहवाल सादर होईल नंतर. त्यामध्ये मुख्य निवडणूक जी नियंत्रण समिती आहे ते त्याबद्दल निर्णय घेईल. आज 190-196 मजुरांची नावं जाहीर झाली देशभरामध्ये. महाराष्ट्रामध्ये काय आपलं युती सरकार आहे, तीन पक्ष सरकार आहे, सोबत वेळ लागेल थोडासा जागा वाटला. दोन कोल्हेंनी मोर्चा काढून आपल्यावर आरोप केले. काय फायदा असतो तुम्ही? मी काही जिल्ह्यातल्या बाकीच्या नेत्यांची खुश मिळते का? मी काय लक्ष घालतो मला माहित नाही काय चाललेलं आहे. तुम्ही मी अजिबात लक्ष देत नाही. मला मोर्चे काढायचे, काय मागण्या करायच्या, प्रत्येकाला मत स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्या मी काय भाषण करणार. बाळासाहेब थोरात यांनी 2 दिवसापूर्वी वक्तव्य केले, त्यामध्ये ते म्हणतात की भाजपला आता स्वतःच्याच कार्यकर्त्यांसाठी रिझर्वेशन करावं लागणार आहे, कारण बाहेरच्या आरक्षण मागावं लागणार आहे. बाळासाहेबांनी तूच विरोध केला पाहिजे इकडे येताना. उद्या इकडे आरक्षण जर द्यावं लागेल भाजपच्या लोकांना तर मग मला संधी कशी मिळणार? तर मला वाटतं त्यांना तो आरक्षणाचा मुद्दा पक्षांतर्गत सोडवायचा आहे. म्हणजे मला पक्ष झाल्यानंतर संधी मिळेल अशी त्यांची अपेक्षा दिसते. काल अहमदनगरमध्ये अंतर्गत मारामार चालू आहे आणि त्यांना विरोधी पक्षाला काय चिंता आहे आमची? असं आहे की आमचे उमेदवार जाहीर होतील, एकमतान यादी जाहीर होईल, 45+ आकडा आमची महायुती महाराष्ट्रात पार करेल. एक विशेष शिवाय ते यादी जाहीर करू शकत नाही, कारण शिवसेनेच्या मदतीशिवाय भाजप कधी जिंकू शकलेलं नाही. संजय राऊतांचं मासिक संतुलन त्या ठिकाणी ढासळलेलं आहे. मागे मी तुम्हाला बोललो होतो, तुम्ही त्याच्यापासून सावध राहा. काय होऊ शकतं असं म्हणतो? एक विषय असा आहे की मराठाला आरक्षण दिलं 10%, परंतु सगळे होत नाही. म्हणून आता आम्ही लोकसभेला सगळेजण उतरणार आहोत, असे प्रत्येक गावागावातून ठराव होत आहेत. आम्ही फक्त एक प्रकारची हाईप केलेला विषय येतो. आता मराठा समाज पूर्णतः सरकारच्या आरक्षण बरोबर आहे. फक्त आता मी म्हणजे मराठा समाज असा काही लोकांचा भ्रम झालेला आहे. मी सांगेल ते ऐकलं सरकारने ऐकलं पाहिजे, मी सांगेल ते मराठा समाजाने मान्य केलं पाहिजे असं त्यांना. राज्यामध्ये अनेक वर्ष लोकांनी रस्ता खाल्लेल्या आहेत, विकासाची मंदिर उभी केलेली आहेत. आज बहुसंख्येनं असल्या मराठा समाजाला मोठ्या प्रमाणाच्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संधी मिळालेली आहे. सरकार आरक्षण देत आहे. तुमचं बोलतो घरी कोण हे महत्वाचं आहे. मी आता मला वाटतं जरंगे पडणार, माझी सूचना आहे या निमित्तानं की आता आपण आंदोलन थांबवा आणि सगळे म्हणून 10% आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करा. सर एक शेवटचा प्रश्न, कुठेतरी अहमदनगर जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आव्हान देण्यासाठी